मंडळी रितेश देशमुखने शिवजयंतीच्या मुहूर्तावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या गाथेवर आधारित एका नवीन ऐतिहासिक चित्रपटाची घोषणा केली आहे हा चित्रपट दोन हजार पंचवीसमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे याबद्दल अभिनेत्यांनी खास पोस्ट शेअर करत ही माहिती दिली वेड चित्रपटाच्या यशानंतर आता रितेश देशमुखने आणखी एका मराठी चित्रपटाची घोषणा केली आहे या चित्रपटाचं नाव राजा शिवाजी असून पुढच्या वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे या चित्रपटाचं पहिलं पोस्टर अभिनेत्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे हा चित्रपट मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये येणार असून या चित्रपटाचं संगीत अजय अतुलने दिलं आहे आणि कथालेखन संतोष शिवन यांची असणार आहे या चित्रपटाची निर्मिती जिओ स्टुडिओज आणि मुंबई फिल्म कंपनी करणार असून या चित्रपटाचं दिग्दर्शन रितेश देशमुख स्वतः करणार आहेत मंडळी या अगोदर रितेशला घेऊन प्रसिद्ध मराठी सिने दिग्दर्शक नागराज मंजुळे हे राजा शिवाजी या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार होते नागराज मंजुळे यांच्या झुंड चित्रपटानंतर राजा शिवाजी या चित्रपटाची या दोघांनीही घोषणा केली होती तेव्हा या चित्रपटाचं दिग्दर्शन स्वत नागराज मंजुळे करणार होते तर चित्रपटाची निर्मिती नागराज मंजुळे यांची आटपाठ ही संस्था तर रितेश देशमुख यांची मुंबई फिल्म कंपनी या दोघांचा मिळून हा चित्रपट असणार होता परंतु आता असं काय झालं की नागराज मंजुळेने या चित्रपटापासून दुरावा घेतला आता अभिनेता दिग्दर्शक आणि निर्माता या तिन्ही बाजू स्वतः रितेश देशमुख या चित्रपटाच्या सांभाळणार आहे तर नागराज मंजुळे आणि रितेश देशमुख यांच्या आता नेमकं काय झालं हा संशोधनाचा विषय आहे परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मोठ्या पडद्यावर मराठी पाहता यावा ही मोठी गोष्ट आहे दरम्यान राजा शिवछत्रपती चित्रपटाचं दिग्दर्शन रितेश देशमुख स्वतः करणार असून याची निर्मिती ज्योती देशपांडे व जिनेला देशमुख करणार आहेत या, या चित्रपटाचं संगीत अजय अतुल देत असून दोन हजार पंचवीसमध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर याविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा